शहरातील प्रतिबंधित क्षेत्रावर आता सीसीटीव्हीची नजर असणार आहे अशी माहिती नगर अभियंता संदीप कारंजे यांनी दिली. दिवसेंदिवस शहर आणि परिसरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामध्ये प्रामुख्यानं कंटेनमेंट झोनमध्ये असलेल्या लोकांना संसर्गाचं प्रमाण अधिक होत असल्याचं दिसून आलं आहे. वारंवार सांगून देखील सर्वसामान्य लोकांमध्ये प्रादुर्भावाचं गांभीर्य निर्माण होत नसल्यानं पालिका प्रशासनाकडून सीसीटीव्हीद्वारे कंटेनमेंट झोनमधील व्यक्तींच्या हालचालींवर नजर ठेवण्यात येणार आहे अशी माहिती नगर अभियंता संदीप कारंजे यांनी दिली. सध्या सगळ्या प्रभागामध्ये ज्या ठिकाणी कंटेनमेंट झोन जाहीर झालेला आहे त्या कंटेनमेंट झोनमध्ये बराचसा प्रतिबंधित क्षेत्र निश्चित केलेल्या त्या क्षेत्रामध्ये बॅरिकेडिंग करून तो भाग सील करण्यात आलेला आहे. अशा ठिकाणी नागरिकांनी घरी राहून सुरक्षित राहून हा जो कोरोना विषाणूचा जो प्रादुर्भाव किंवा प्रसार रोखणे आवश्यक आहे. त्यासाठी नागरिकांच्या या सर्व हालचालीवर बारीक नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेनं सुरुवातीपासून याबाबतीत नियोजन केलेलं आहे. त्यासाठी आज शास्त्री नगर परिसर, इंदिरा नगर परिसर, बापूजी नगरी परिसर या ठिकाणी पाहणी झालेली आहे. त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं बसवण्याचं नियोजन केलेलं आहे आणि त्या नियोजनाच्या माध्यमातून नागरिकांच्या टोटल वर्तनाच्यावर त्या ठिकाणच्या त्यांच्या एकूण असलेल्या जीवनावश्यक ज्या बाबींची जी आवश्यकता आहे या बाबतीवर कंट्रोल आणण्यासाठी महापालिकेने नियोजन केले. त्या ठिकाणी सी सी टी व्हीचं काम चालू करण्यात आलेलं आहे आणि त्याचा कंट्रोल युनिट हा त्या त्या ठिकाणी असलेल्या महापालिकेच्या विविध शाळा असतील, कार्यालय असतील, आरोग्य विभागाचं कार्यालय असतील त्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. याची सुरुवात सोलापुरातील बापूजी नगर, शास्त्री नगर, 70 फूट रोड येथील इंदिरा नगर येथे सी सी टी व्ही बसवून कंटेनमेंट झोनमधील लोकांवर नजर ठेवण्यात येणार असून त्यांचे कंट्रोल डफरीन हॉस्पिटल येथील कंट्रोल रूममध्ये असणार आहे.